पीछे और सामने दोनों को बेल्ट लगाना पड़ेगा। टाटा संस्थेचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर वाहनांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। त्यामुळे आता कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या आणि सीट बेल्ट न लावलेल्या प्रवाशांनाही दंड ठोठावण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली आहे। रविवारी मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोल हे त्यांच्या आलिशान आणि सर्व सेफ्टी उपकरणांनी सज्ज मर्सिडीज गाडीतून प्रवास करत होते। मात्र ते मागच्या आसनावर बसलेले असताना त्यांनी सीट बेल्ट लावलेला नसल्यामुळे गाडीचा अपघात होताच त्यांना जबर दुखापत झाली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। मात्र समोर बसलेल्या दोन्ही व्यक्तींना दुखापत झाली तरी त्यांचा जीव वाचला, कारण त्यांनी सीट बेल्ट लावलेले होते, तसंच एअरबॅग्समुळे पुढच्या दोन्ही प्रवाशांचेही जीव वाचले। प्राथमिक तपासातून पुढे आलेल्या याच तथ्यांचा आधार घेत आता केंद्र सरकार एक नवीन सुरक्षा नियम आणत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली। गाडीत पुढच्या व्यक्तीने सीट बेल्ट न लावल्यावर जसा बीप वाजतो, आता तसाच आवाज मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावला नाही तर येईल असं ते म्हणाले। त्यामुळे सक्तीने गाडीतील सर्वांना सीट बेल्ट लावावाच लागेल असंही गडकरी बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले। सामने बेल्ट का आवाज आता है, लगाया नहीं तो ना, पीछे वाले भी नहीं लगाएंगे तो भी वो चिल्लाते रहेंगे, आवाज आता रहेगा, तो पीछे और सामने दोनों को बेल्ट लगाना पड़ेगा। तुर्तास गाडीतील मागच्या सीट बेल्टवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्यास बीपचा आवाज येत नाही, त्यामुळे हे तंत्रज्ञान वाहन उत्पादकांना अपडेट करायला वेळ लागू शकतो। दरम्यान मागे बसलेल्यांनी सीट बेल्ट न लावल्यास काय दंड होईल असं विचारल्यावर गडकरी म्हणाले की त्याबाबतचे वेगवेगळे निकष आणि नियम सध्या ठरविले जात आहेत आणि ते लवकरच आपण सरकारी आदेशातून कळवू। हे नियम सर्व आकाराच्या आणि प्रकारच्या गाड्यांना लागू असतील असंही ते म्हणाले। याविषयी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर नक्की करा आणि दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा BBC मराठीचं यूट्यूब चॅनल आणि भेट द्या BBC मराठी .com ला।